मार्गशीर्ष अमावस्येला महालक्ष्मी व्रत उद्यापन करण्याबाबत पोथीत काय सांगितलेले आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण मी अशीच नवनवीन माहिती तुमच्यासोबत घेऊन येत असते. मार्गशीर्ष मासात केले जाणारे महालक्ष्मी व्रत अतिशय प्रचलित असे आहे. चार गुरुवार करायचे हे व्रत यंदा पाच गुरुवार करण्यास मिळालेले आहे. मात्र या व्रताचे उद्यापन पाचव्या गुरुवारी करत असताना अमावस्या तिथी येत असल्याने अनेकांच्या मनात या व्रताशी संबंधित संभ्रम निर्माण झालेला आहे. तो दूर करण्यासाठी व्रताची माहिती देणारी जी पारंपरिक पोथी आहे त्यातून याबाबत खुलासा करून घेऊयात. मी अशाच नवनवीन टिप्स तुमच्यासोबत घेऊन येत असते, त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. श्री महालक्ष्मी व्रत या पोथीत लेखक द शी केळकर यांनी व्रतासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे. हे व्रत सुख शांती धनसंपत्ती व श्री लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करायचे आहे. व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावे. या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत पूजा विधीसह करावे. महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. तसेच हे व्रत वर्षभर देखील करता येते. वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्री महालक्ष्मी व्रत कथा व महात्म यांचे वाचन करावे. या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी आठ सुवासिनींना आठ कुमारिकांना दोन्हीपैकी एक सुवासिनी किंवा कुमारिका घरी बोलवावे. प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसून ती व्यक्ती महालक्ष्मी स्वरूप समजून तिला हळदी कुंकू लावावे. पूजा व आरती संपल्यानंतर प्रसाद म्हणून फळ आणि या पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व नमस्कार करावा. हे या व्रताचे उद्यापन आहे. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार किंवा पाच गुरुवार असल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरुवात करून चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी याचे उद्यापन या व्रताचे करावे. अमावस्या असली तरीही व्रताच्या दिवशी उपवास करावा. केळी फळे दूर घ्यावे, उपाशी राहू नये. रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांसह भोजन घ्यावे. हे व्रत संसारी जोडप्यांसाठी पद्य पुराणात सांगितलेले आहे. काही कारणांनी हे व्रत करताना अडचण येते, तेव्हा त्यांनी दुसऱ्यांकडून पूजा करून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा, तो गुरुवार मोजू नये. इतर कोणतेही उपास असताना हे गुरुवार व्रत आले तरीही हे व्रत करावे. रात्री पूजा करावी, वाटल्यास रात्री जेवू नये. ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल त्यांनी रात्री करावे, फक्त दिवसा भोजन करू नये. निराहार राहू नये. या पोथी श्रवणाचा लाभ सर्वांना द्यावा. पोथी वाचताना एकाग्रता व शांतता असावी. पोथी वाचनाच्या वेळी महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणवेल. शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवासही जाणवेल. 10 जानेवारी रोजी रात्री 8:11 अमावस्या सुरू होणार असून 11 जानेवारीला संध्याकाळी 5:27 संपेल. अमावस्येची तिथी 11 तारखेचा सूर्योदय पाहणार असल्याने मार्गशीर्ष अमावस्या 11 तारखेला गृहीत धरली जाईल. शिवाय या व्रताला अमावस्येचा अडसर नाही. ज्याप्रमाणे आपण अश्विन अमावस्या लक्ष्मीपूजनाने साजरी करतो, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष अमावस्याला या व्रताचे उद्यापन करता येते. त्यामुळे मनातील संभ्रम दूर करून वरील दिलेल्या माहितीनुसार व्रताचे उद्यापन करा आणि व्रत पूर्तीचे फळ मिळवा. माहिती योग्य वाटली असेल तर नक्कीच एक लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तो व्हिडिओ नक्कीच पाहता येईल.
ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला देखील विसरू नका.